नमस्कार मित्रांनो, मी अनिल बागुल यूट्यूबवर आपलं स्वागत करत आहे. आज नाशिकला 2-3 दिवस पाऊस पडत आहे, तर वायफार बंद झालेले आहे. आज तेच काम करायचं आहे, तर चला पटापट व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करतो. या वायफारला 4 ठिकाणी लॉक आहे मित्रांनो. पहिले ते नट बघून घ्या, हे आपल्याला खोलावं लागेल. हे जवळजवळ 4-5-6 नट आहे छोटे छोटे. चला तर पटापट. हा आहे 7-7 पान आहे. सर्व नट खोलले मित्रांनो. हे बघा, याच्यात ग्रीस आहे, पाणी जाऊन पूर्ण काळं काळं झालेलं आहे, खराब झालेलं आहे. हे बघा, दिसते पॅकिंगच्या आतमध्ये तुम्हाला. दुसरा आहे मोठा गेअर वायपरचा, ते सुद्धा ग्रीस आहे, माती व चिखल नसून तो पाणी जाऊन ते खराब होतं ग्रीस. तर हे आपल्याला स्वच्छ पेट्रोलनी कमीत कमी 1/2 लिटर तरी पेट्रोल असेल त्याच्याने धुवून काढायचं आपल्याला. हे जे लॉक आहे, यू प्रकारचे लॉक आहे, ते बी आपल्याला खोलायचे आहे. हा एक लॉक आहे मोठं, आणि हे त्याच्या बाजूला आहे दुसरं लॉक आहे. हे खोलून घेऊ. एक स्क्रूड्रायव्हर घ्या. हळूहळू ठोकून तुम्हाला हे लॉक बाहेर ओढायचे, जिथे जेणेकरून लॉक सांभाळून ठेवा, हरवलं ते मिळणार नाही. हे छोटे छोटे लॉक आहे. हे लॉक निघाले मित्रांनो, बघा यू टाईपचं लॉक आहे. ग्रीस लागल्यानं थोडं खराब दिसते, त्याला स्वच्छ पेट्रोलने धुवून घेऊ. दुसरं लॉक असंच हळूहळू काढायचं आहे. पकड घ्या व स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आपले दुसरं लॉक. हे छोटे छोटे पार्ट आहे, जपून ठेवा मित्रांनो. हरायला नाही पाहिजे आपल्याला, हरवलं तर खूप पंचायतीला. हे दिसतंय तुम्हाला बाहेर निघालं आहे. हळूहळू ठोका मित्रांनो. तर मित्रांनो, हे दुसरी साईडचे हा एक लॉक आहे मोठा गेअरचा, आणि जो वरती एक शॉफ्ट आहे आपला वायफर फिरतो आहे तिथे एक लॉक आहे. मी खोलणार नाही, फक्त तुम्हाला दाखवतो आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो, हे जी मोटरची बॉडी आहे, म्हणजे मॅग्नेट वगैरे असतं याच्यामध्ये, जास्त करून प्रॉब्लेम असतो. ब्रश आणि आर्मिचर हे जर खराब झालं तर वायपर फिरत नाही. आज तेच खोलून बघायचं आपल्याला, का नक्कीमध्ये काय झालेलं आहे. व्हिडिओ
नक्की बघा मित्रांनो, तुम्हाला कुठे नक्की फायदा होईल या व्हिडिओचा, आणि 100% तुमची मोटर चालू होईल ही माझी गॅरंटी। तुमचे पैसे नक्की वाचतील। कोणतेही काम करताना थोडा वेळ द्यावा लागतो, आणि तो तुम्ही मला देताय मला खूप वायपरची मोटर खोलताना हळूहळू खोला मित्रांनो, कारण नाजूक पार्ट असतो आर्मिचर आणि ब्रश, हे त्याला हे आपले नुकसान होऊ नये यासाठी हळू खोलते। मॅग्नेट आहे बघा, स्वच्छ पेट्रोलने धुवून घ्यायचं आहे, धूळ वगैरे सगळी निघून जाईल। आर्मिचर तो जळाल्याने व्यवस्थित आहे, शार्प पण चांगला आहे। ब्रश वगैरे व आर्मिचरचा पुढचा भाग जो आहे तो थोडा कार्बन दिसतंय ब्रशच्या जवळ, आपल्याला त्याला साईन पेपरने घसून घ्यायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, बाकी तुम्ही आर्मिचर बघू शकता, आता स्क्रू वगैरे खोलून जे आर्मिचरच्या वरचा भाग आहे जो ब्रश जवळचा, त्याला कार्बन आलेलं आहे। ते कार्बन एकदा साईन पेपरने घसून घ्या, साईन पेपर किंवा कोणी पॉलिश पेपर पण म्हणतात त्याला, थोडं ढिल्लं करून घेते ते नट स्क्रू खोलून, म्हणजे आर्मिचर थोडं बाहेर येईल। थोडं हळू वाढा, तुमचं दिसतंय तुम्हाला मित्रांनो आर्मिचर तर कार्बन आलेले आहे। ते कार्बन आता साईन पेपरने मी घसतोय मित्रांनो हळूहळू। हे बघा तुम्हाला ब्लॅक ब्लॅक कलर दिसतोय तुम्हाला, त्याच्यावरचं कार्बन हे साईन पेपरने घसून घ्या, हळूहळू घसा। ते साफ झाल्यानंतर मित्रांनो आर्मिचरचे जे कार्बन आहे पूर्ण घसून काढावे, ते स्वच्छ करून टोकदार ब्लेड किंवा कटरने तुम्ही त्याच्या आर्मिचरचा जो मधला गॅप आहे त्याच्यात घाण व कचरा राहतो तो अशा प्रकारे साफ करून घ्या। आर्मिचर शॉर्ट होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो, हे तुम्हाला कटरने साफ करून घ्या। हळूहळू करा, काही काही नाही आपल्याला, त्याच्यामध्ये कचरा जाऊन बसतो। ब्रशची घाण किंवा आर्मिचरची आत्ता साईन पेपरने साफ केलं आहे, एक वेळेस ते स्वच्छ झालं का, हा जे तुम्हाला गॅप दिसते तर झालेलं आहे। बाकी दुसरा कोणताही प्रॉब्लेम नव्हता मीटर मोटरमध्ये। आता फिटिंग करून पुन्हा त्याच्यावर मॅग्नेटचं कवर लावतोय मी मित्रांनो। अर्थिंग वायर ही पण घसून घ्या मित्रांनो, त्याच्यावर पण कार्बन असतं थोडंसं। साईन पेपरच्या थ्रू घसून घेतल्यानंतर अर्थिंग व्यवस्थित मिळते मोटरला। इथे ग्रीस लावून घ्या मित्रांनो, मॅग्नेटच्या आतमध्ये असतं हे आर्मिचरच्या आतमध्ये एक बुश असतं, फिटिंग करताना
व्यवस्थित फिटिंग करा. ही झाली फिटिंग. आता हे बाकीचं जो मला दिसतं इथं मोठ्या गेअरजवळ पेट्रोलने धुतलेलं आहे स्वच्छ, त्याला आता ग्रीस लावतो आहे मित्रांनो. ग्रीसचं एक पॅकेट भेटतं 10-1 रुपयाला. सर्वीकडे ग्रीस व्यवस्थित लावून घ्या. गेअर जेवढा तुमचा छोटा आणि मोठा गेअर आहे त्याला तुम्ही ग्रीस व्यवस्थित तुमच्या हाताने लावून घ्या. ग्रीस वगैरे लावल्यानंतर जो मोठा गेअर आहे ते आणि छोटा गेअर त्याच्या त्याला ती जे आपण काढलेले लॉक आहे ते यू टाईपचे ते आता व्यवस्थित लावून घ्या मित्रांनो. जसे काढले त्या पद्धतीने वरतून त्यांना पुश करायचे आहे. काय अवघड नाही मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ जर नीट बघितला तर तुम्हालाही नक्की तुम्हाला जमेल ते. पण
ही पॅकिंग येते व्यवस्थित लावून घ्या मित्रांनो, जेणेकरून पाणी जाणार नाही आणि मोटर आपली खराब होणार नाही. ही पॅकिंग व्यवस्थित ज्या पद्धतीने तुमचा वायपरची बॉडी आहे त्या पद्धतीने तुम्ही लावून घ्या. एक साईडला तुम्हाला जो एक होल दिसते, जे छिद्र आहे एक होल, हा असे पॅकिंग व्यवस्थित लावून घ्या. हे जे तुम्हाला होल दिसते बघा, हे जे तुमची बॉडी व्यवस्थित बसलेली आहे तुम्हाला लक्षात येईल तुमच्या मित्रांनो. त्याला फटाफट नट लावून घेतो मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, अर्थिंग वायर ही अर्थिंग वायर ज्या ठिकाणी आपण लावणार तिथं पण पॉलिश सँडपेपरने घासून घ्या. व हा शेवटचा नट येतो पण त्याला व्यवस्थित फिट करून घ्या, म्हणजे आपल्याला टेस्ट करायला मोटर चालू झाली की नाही ही तुम्हाला. त्याला वायर लावली मित्रांनो, बटन लावून स्विच चालू करतो आहे, ही मोटर चालू झाली. तर नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. मी अनिल बागोल यूट्यूबर खास असे नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहे. मोटर ही चालू झाली, नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया.